नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत ढमक। पाठीमागचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता, मी करोनातून कसा बरा झालो, तर फार उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला। पण त्यानंतर मला काही लोकांनी काही प्रश्न विचारले, तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे करोना झाल्यानंतर किती खर्च येतो। तर मला मी माझ्यावरनं सांगतो की मला किती खर्च आला होता। तर सगळ्यात पहिल्यांदा माझी ब्लड टेस्ट करण्यात आली होती, ज्यात प्लेटलेट काउंट हा कमी होता, आणि त्यानंतर रॅपिड टेस्ट करण्यात आली। तर रॅपिड टेस्टचा जो खर्च होता तो साधारणतः 700 रुपये त्यावेळेसचा खर्च होता, आणि RT-PCR ची टेस्ट केली होती। तर केंद्र सरकारनेही सुद्धा आता RT-PCR चे रेट्स कमी केले आहेत, तर त्यावेळेस जे रेट होते ते 2200 रुपये रेट्स होते, आणि ते केल्यानंतर एक्सरे एक केला होता, तर एक्सरेचा खर्च साधारणतः मला 200 रुपये लागला होता, आणि त्याच्या पुढं HRCT एक केला होता। तर HRCTला जो खर्च होता तो साधारणतः 2500 रुपये लागला होता। आणि अजून काय खर्च आला होता, तर अजून औषधांचा जो खर्च होता, फ्लॅविपॅविरची टॅबलेट मला सगळ्यात पहिल्या दिवशी देण्यात आली होती, तर तिची 1200 रुपयाला स्ट्रीप आहे, आणि ती स्ट्रीप सगळ्यात पहिल्या दिवशी दिली होती, त्यानंतर ती डिस्कंटिन्यू केली। त्यानंतर रेमडेसिवीर हे नावाचं इंजेक्शन मला देण्यात आलं, तर त्यावेळेची ज्याची ती जी किंमत होती तर ती साधारणतः 5400 एवढी त्याची किंमत होती, आणि ते 6 डोस देण्यात आले होते। तर लमसम असं पकडा की साधारणतः मला 45 ते 50 हजारपर्यंत सगळा खर्च आला होता, जाणे येणं काय हॉस्पिटलमध्ये असेल। तर याच्या व्यतिरिक्त मला काही दुसरा खर्च आला नाही, कारण मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲडमिट होतो, म्हणजे संगमनेर RHला मी ॲडमिट होतो, त्यामुळे इतर काही खर्च करण्याची गरज मला पडली नाही। आणि आता थोडासा काळ चेंज झालाय, आता सध्या खर्च किती येतो, तर बऱ्याचशा वेळेस आपण ऐकतो की करोनाचं बिल हे लाखामध्ये येतात, बरेचसे लोक त्यामुळे टेस्टही करत नाहीत की फायनान्शियली आपण वीक आहोत, आणि अजून त्यात पडून अजून खर्च होण्यास सुरुवात होईल। तर खरंच आत्ताच्या काळामध्ये किती खर्च येतो आणि किती खर्च केला पाहिजे आपण, आणि खरंच लाखोमध्ये खर्च करण्याची गरज आहे? तर मी तुम्हाला काही उदाहरणं माझ्यासमोर आहेत, ते मी सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो की काही जे लोक आहेत, त्यापैकी माझेच एक घरातले लोक आहेत, 500 रुपये सुद्धा खर्च आलेला नाही, 500 रुपये म्हणजे त्यांची टेस्ट फक्त पॉझिटिव्ह आली होती, आणि त्यानंतर गोळ्यांचा जो खर्च होता की औषधांचा जो खर्च होता तो 500 रुपये सुद्धा आला नव्हता। काही लोक असे आहेत जे मला माहीत आहेत की त्यांचा खर्च 35 लाखापर्यंत सुद्धा गेला होता, आणि काही लोक असे पण आहेत का त्यांना त्रास नव्हते पण खर्च भरपूर केला गेला किंवा खर्च भरपूर झाला त्यांच्याकडनं। तर खर्च किती गेला पाहिजे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन प्रकारचे करोना आहेत, एक सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक। ज्या लोकांना सगळ्यात पहिल्यांदा आपण असिम्प्टोमॅटिककडे वळू, ते असिम्प्टोमॅटिक हे लोक कसे आयडेंटिफाय होतात किंवा ते कसे समोर येतात, की आपल्याला समजलंय की आपल्या बरोबर कोणतरी पॉझिटिव्ह झालंय, म्हणून काळजीपूर्वक म्हणून काय करतोय आपण, की आपल्या फॅमिलीला काही डिस्टर्बन्स नाही येऊ म्हणून आपण त्याची टेस्ट करतो, आणि आपण पण पॉझिटिव्ह येतो, आणि आपल्याला लक्षणं कुठलेच नसतात, किंवा बरेच लोक रॅन्डमली स्क्रीनिंग करतात आणि रॅन्डमली टेस्ट केल्यानंतर समजतं की आपण पॉझिटिव्ह आहोत पण आपल्याला लक्षणं कुठलेच नाही। तर बिलकुल घाबरून जाऊ नका, ज्यांचा करोना असिम्प्टोमॅटिक आहेत, ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत, अशा लोकांनी बिलकुल घाबरू नका, तुम्ही घरीच ट्रीट होऊ शकतात, तुम्ही चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या आणि तुम्ही घरीच ट्रीट होऊ शकतात। याला काही फार जास्त इंजेक्शन्स किंवा सलाईन्स लावण्याची काही गरज नाही, ज्या ICMR ने मेडिसिन रिकमेंड केलेल्या आहेत तर ते चांगल्या डॉक्टरकडून तुम्ही घ्या आणि तुम्ही घरीच ट्रीट होऊ शकतात, तर त्याला फार काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही। किंवा इथं किंवा तुमचा मेडिक्लेम जरी असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो की अशी जर कंडिशन असेल की तुमच्यामध्ये लक्षणं काहीच नाही पण तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि मेडिक्लेम आहे, तर मी असं रिकमेंड करेल की लगेचच घाई करू नका, कारण मेडिक्लेमचा उपयोग नंतर पण होऊ शकतो, तो कव्हर नंतर पण युटिलाइज करता येऊ शकतं ज्यावेळेस खरंच आपली सिरियस कंडिशन असेल त्यावेळी। तर लगेचच काही जाण्याची गरज नाही, कारण ते नंतर युटिलाइज काही होणार नाही, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा आजारी पडणार आहे त्यावेळेस क्लेम काही सेटल होत नाही।
आणि बऱ्याचशा वेळेस आपण असंही पण ऐकतो की करोना पॉझिटिव्ह आलाय, लक्षण काहीच नाही आणि हॉस्पिटलला गेले तर हॉस्पिटलवाले सांगतात की 1 लाख रुपये भरा, 2 लाख रुपये भरा डिपॉझिट आणि त्यानंतरच ते ॲडमिट करून घेतात. तर मित्रांनो, हे करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्या आणि तुम्ही घरीच ट्रीट होऊ शकतात या बाबतीत. आणि नॅचरली पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आपल्याकडे की तुम्ही घरी ट्रीट होऊ शकतात. जसे बरेचसे लोक काढे करून पितात तर इफेक्ट आहेत, बऱ्याच लोकांना त्याचे इफेक्ट आहेत. तर ते एक तुम्ही करू शकतात की ज्यावेळेस तुम्ही कोणाच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत आणि तुम्हाला भीती इतका तुम्हाला करोना होऊ शकतो, तर अशा वेळेस तुम्ही काढ्यांचा वापर करा किंवा जे काही नॅचरली आपण करोनासाठी ज्या ज्या काही गोष्टी करत आहोत ते करण्याचा पण प्रयत्न करा. जसं गरम पाणी पिणं, वाफ घेणं, तर याचा खूप फरक पडतो. कारण करोना जो आहे तो नाकातोंडातूनच सुरुवात होती आणि ज्यावेळेस तुम्ही गरम पाणी पिणार आहेत किंवा वाफ घेणार आहेत, आणि याच्यावरती भरपूर रिसर्च पण झालेले आहेत की गरम पाणी पिल्याने किंवा वाफ घेतल्याने करोना हा कमी झालेला आहे लोकांमध्ये. तर हे झालं असिम्प्टोमॅटिकच्या बाबतीत ज्यांच्यामध्ये लक्षण नाही. तर सिम्प्टोमॅटिकमध्ये पण काय, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की HRCT जी पाठीमागे मी टेस्ट सांगितली होती खरंच करणं गरजेचं आहे का? तर HRCTचा जो खर्च आहे साधारणतः 2500 रुपयापर्यंत आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला केला तर त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि तर ही HRCT जी टेस्ट आहे, तर तुम्हाला जास्त खोकला येत असेल, म्हणजे खोकला येत असेल, तुमच्या छातीमध्ये जर काही त्रास होत असेल तर ही HRCT करणं गरजेचं आहे स्कोरसाठी. किंवा एक्सरे मधून पण तुम्हाला समजून येते की इन्फेक्शन आहे का नाही, तर एक्सरे मधून पण तुम्हाला समजू शकतं की इन्फेक्शन असेल तर HRCT करण्याची गरज आहे, नाही तर ते पण करण्याची काही गरज नाही. आणि रॅपिड टेस्ट काय आहे की रॅपिड टेस्ट ज्याला लक्षण नाही त्यांनी रॅपिड टेस्ट करावे, पण ज्याला लक्षण आहेत त्यांनी मी तर म्हणतो RT-PCR टेस्टच करावे. कारण आता RT-PCR टेस्टच रिकमेंड केली जाते कोणी पण, तर RT-PCR टेस्टचा खर्च जो आहे तो साधारणतः आता सेंट्रल गव्हर्नमेंट पाठीमागे सांगितलं होतं की 700-600 रुपयापासून तर आता 1,500-2,000 रुपयापर्यंत खर्च येतो साधारणतः. आणि हे इंजेक्शन्स वगैरे जे काही मी घेतले होते किंवा ज्या टॅबलेट्स मी घेतले होते हे सगळ्यांना घेणं गरजेचं आहे का? हे सगळ्यांना घेणं गरजेचं नाही. ॲक्च्युली तुम्ही डॉक्टरच्या रिकमेंडेशननेच ह्या सगळ्या गोष्टी करा, पण मी माझ्या अनुभवावरून सांगतो की हे सगळ्यांना घेणं गरजेचं नाही आहे. कारण माझ्या घरात काही लोकांना झालं होतं करोना माझ्यामुळं, तर यांना काही ते रेमडेसिवीर किंवा फॅविप्लॅव्हिर सारखे औषध काही दिले नव्हते. म्हणजे तुम्हाला HRCTचा स्कोर जर 0 असेल तर तुम्हाला रेमडेसिवीर सारखे औषध घेण्याची गरज नाही. आणि अजून एक मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्सिमीटर, तर ऑक्सिमीटरमध्ये साधारणतः 94च्या खाली जर तुमचं ऑक्सिजन लेवल असेल तर त्याला मॉडरेट केस मानली जाते, 90च्या खाली जर असेल तर त्याला सिव्हिअर केस ट्रीट केलं जातं. तर 90च्या खाली असेल तर खरंच थोडासा मॅटर सिरियस आहे. ऑक्सिमीटर मध्ये जर तुमची लेवल सॅच्युरेशन लेवल ऑक्सिजनची जर कमी दाखवत असेल तर तुम्ही ऍडमिट होणं गरजेचं आहे. आणि ऍडमिट होताना आता मला एक जणांनी व्यक्तीने त्याचा अनुभव असं सांगितलं होतं की त्यांची स्क्रीनिंग कंपनीने रॅन्डम केली आणि कंपनीने रॅन्डम केल्यानंतर ते पॉझिटिव्ह सापडले, त्यांच्यामध्ये कुठलेही लक्षण नव्हते आणि त्यांना लगेच हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्यांचा मेडिक्लेम होता, कंपनीने त्यांना 3 लाखाचं साधारणतः कव्हर दिला होतं. आणि त्यानंतर काय झालं की त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये टायअप असल्यामुळे तिथे ऍडमिट करण्यात आलं आणि ऍडमिट हे साधारणतः 10-12 दिवस ऍडमिट करण्यात आलं. आणि त्यांनी मला नंतर असं सांगितलं की ते करोना होण्याच्या ज्यावेळेस टेस्ट झाली त्यावेळेस मला माझं काहीच दुखत नव्हतं, पण त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन माझं अजून जास्त दुखायला लागले, मला सगळ्याच बाजून सलाईन टोचण्यात आले. तर याची खरंच गरज आहे का? तर हा एक बिझनेस झाला आता की मेडिक्लेमचा जो कव्हर आहे जिथपर्यंत तुमचा कव्हर आहे तोपर्यंत हॉस्पिटल तुम्हाला ऍडमिट ठेवते, तर याच्यापासूनही थोडस सावध राहा. तर हे सगळं करण्याची काही लगेचच गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका, करोना झाला म्हणजे काही होत नाही. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 125 कोटी जनतामध्ये अजून 1 कोटी पण आपण पार केलेला नाही आहे, म्हणजे 1% पेक्षाही पण कमी आहे. आणि त्याच्यामध्ये 1 ते 2% मध्येच लोकांचं मृत्यूचं प्रमाण आहे. आणि मृत्यूचं प्रमाण कोणाचं जास्त आहे, काहींना हार्ट अटॅक आलेत, काहींना डायबिटीजमुळे वाचू शकले नाहीत, तर असे बरेचसे लोक त्याच्यामध्ये आहेत.
तर लगेचच घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. प्रत्येकाला टेन्शन येतं हे आपल्याला माहिती आहे, पण एवढं काही घाबरू नका त्याला. आणि अजून एक प्रश्न मला विचारण्यात गेला होता की ट्रीटमेंट कुठं घेतली पाहिजे. ट्रीटमेंट मी सांगू इच्छितो की ICMR ने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्यानुसारच ट्रीटमेंट दिली जाते. आणि एक 5-6 प्रकारचे औषध आहेत, त्या औषधांच्या पलीकडे करोनामध्ये काही वापरलं जात नाही, तेवढेच औषध फक्त देण्यात येतं. तर त्यात सगळ्यात महागाचं म्हणजे एक रेमडेसिवीर आहे, आणि त्या रेमडेसिवीरपेक्षा एक पुढचं इंजेक्शन आहे टोसिलिन. तर ते फार तुरळक पेशंटला देण्यात येतात, आणि रेमडेसिवीरचा जवळपास सर्रास वापर करण्यात येतो. तर याच्या पलीकडे दुसऱ्या काही जास्त ट्रीटमेंट्स नाही आहेत. तर ट्रीटमेंट कुठं घेतली पाहिजे, तर मी सांगू इच्छितो की ज्याची परिस्थिती नाही आहे, असं वाटतंय की आपल्याला झेपणार नाही हो प्रायव्हेट हॉस्पिटलचे खर्च, तर अशा लोकांनी रुरल हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तरी चालेल. आणि ज्याला करोना एकदम मिनिमम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फार लक्षणं नाहीत, तर अशा लोकांनी PHC मध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे असतात आपल्या गावोगावी, तर तिथे जरी ट्रीटमेंट घेतली तरी चालू शकतात. आणि प्रायव्हेटला खरंच गेलं पाहिजे का, आता तुमच्या ॲम्युनिटीजवरती त्या गोष्टी डिपेंड आहेत, तर तिथे खर्च नक्कीच जास्त येणार आहेत. तुमचा जर मेडिक्लेम असेल तर तुम्ही नक्कीच जा, आणि तुम्हाला जास्त लक्षण असेल तरच त्या मेडिक्लेमचा वापर करा. आणि गव्हर्नमेंटमध्ये माझं तर रिकमेंडेशन असं राहील की शक्यतो तुम्ही गव्हर्नमेंटमध्येच जाण्याचा प्रयत्न करा, कारण गव्हर्नमेंट आता सगळ्याच सुविधा गव्हर्नमेंटमध्ये त्या आहेत ज्या करोनासाठी लागत आहेत, म्हणजे व्हेंटिलेटर असतील, ऑक्सिमीटर्स असतील किंवा ऑक्सिजन मास्क असतील. रेमडेसिवीर जे नावाचं इंजेक्शन आहे तर ते बऱ्याचशा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आता फ्री पण भेटायला लागले. आणि त्यावेळेस जो मी खर्च केला होता 5,400 रुपये साधारण खर्च होता, तर आता साधारणतः ते 2200-2300 रुपयापासून तर कंपनी वाईज व्हॅरी होतात, तर 2200-2300 रुपयापासून तर ते एक डोसची किंमत आहे. तर ते सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आता फ्री भेटायला लागले गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तर ह्या सगळ्या सुविधा आता गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आहेत, किंवा कर्मचारी सुद्धा PPE किट्समध्ये असतात, तर त्यात काही घाबरण्याचं कारण नाही. तर प्रायव्हेट हॉस्पिटलला गेल्यानंतर तुमच्या फायनान्शियल कंडिशन अजूनच खराब होत असतील तर मी सांगेल की नक्कीच तुम्ही गव्हर्नमेंट प्रिफर करा, कारण मी पण गव्हर्नमेंटलाच ॲडमिट होतो. तर मला एकही क्षण असं कधी वाटलं नाही की मी प्रायव्हेटला ॲडमिट आहे की गव्हर्नमेंटला ॲडमिट आहे, कारण याच्या आधी मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कधीच पाय ठेवलेलं नव्हतं. पण पहिलीच वेळ होती की मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पाय ठेवलं, आणि पहिलीच वेळ अशी होती की मी जवळपास 7 दिवस ॲडमिट होते. याच्या आधी माझ्या आयुष्यात मला कधीच आठवत नाही मी 7 ते 8 दिवस ॲडमिट असेल. तर मी रिकमेंड करेल की शक्यतो गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा किंवा जे कोविड सेंटर्स आहेत त्या कोविड सेंटर्समध्ये जा, किंवा चॅरिटी हॉस्पिटल्स असतात त्या ठिकाणी शक्यतो ॲडमिट होण्याचा प्रयत्न करा. तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय तर हा एक प्रकारचा बिझनेसच होत चाललाय, तर त्यापासून सावधान राहा. आणि अजून तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तर मी नक्कीच शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.